मंगलवार को कोयला खदान अन्यायपूर्ण किसान संघ संघर्ष समिति द्वारा सावनेर तालुका के कोटोड़ी गांव में अदासा कोयला खदान के पास अनिश्चितकालीन धरना प्रदर्शन किया गया, जहां भारी संख्या में महिला सहित किसान युवा संगठन मौजूद थे। इस आंदोलन में संघर्ष समिति की मुख्य मांगे हैं कि किसानों की जमीनों को उचित मुआवजा दिया जाए, सभी को नौकरी दी जाए। इन जैसी कई मांगों को लेकर WCL के अधिकारियों के सामने मांगी रखी गई थी, पर इन मांगों को अब तक पूरा नहीं किया गया है। बताया जा रहा है कि बार बार निवेदन देने के बावजूद भी अधिकारियों द्वारा इस ओर ध्यान नहीं दिया जा रहा है, जबकि आंदोलन करने के बावजूद भी कोई परिणाम यदि नहीं निकलता है तो इसके बाद अनिश्चितकालीन खदान बंद विरोध प्रदर्शन किया जाएगा। संघर्ष समिति के प्रमुख मांगने शेतकऱ्यांच्या शेतींना योग्य मोबदला देण्यात यावा, प्रत्येक 7-12 व 8-नुसार प्रत्येकाला नोकरी देण्यात यावी, तशा प्रकारचं आश्वासन WCL अधिकाऱ्याकडून मिळालं होतं, परंतु त्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही आहे। वारंवार सभा होऊन वारंवार निवेदने देऊन त्यानंतर आंदोलने करून त्याचा काही परिणाम झालेला नाही आहे। यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आता अनिश्चितकालीन खानबंद आंदोलन करावं लागत आहे। हाँ, त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वस्त केलं होतं की आम्ही तुमच्या मागण्या एक येत्या महिन्यामध्ये पूर्ण करू, परंतु त्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही। गडकरी साहेबांनी, CMD साहेब आणि आयुक्त मॅडम सगळे मोठे अधिकारी होते, त्यांच्यासमोर त्यांनी बिलकुल स्पष्ट शेतकऱ्याची बाजू मांडली आणि सांगितलं की एक महिन्याच्या आत यांच्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे, तसं मला कळवा, तसा अहवाल द्या। परंतु गडकरी साहेबांच्या शब्दालाही अधिकाऱ्यांनी मान ठेवलेला नाही। WCL ने दोन टप्प्यामध्ये जमीन घेतली, एक UG1 Part 1 मध्ये आणि UG2 Part 2 मध्ये। पहिल्या टप्प्यामध्ये WCL ने 205.46 हेक्टर शेती घेतली, यामध्ये 144 नोकऱ्या देणार होते, परंतु अजूनही अनेक लोकांचा त्याच्यामध्ये त्यापैकी फक्त 72 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, त्यामध्ये 10 शेतमुस्त रक्कम घेतली तर 15 शेतकऱ्यांच्या फाईल प्रक्रियेत आहे। वर्षोने गिनती 10 वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही त्यांची प्रक्रिया सुरूच आहे। क्षुल्लक कारणावरून अडवणूक करत आहे। 47 शेतकऱ्यांचे प्रकरण अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे, म्हणजे 2014 पासूनच्या प्रक्रियेला आता 2023 वर्ष सुरू आहे, एवढे वर्ष होऊनही त्यांचा प्रश्न निकाली लागलेला नाही। यावेळेस आता 3 CMDC बैठक झालीच, डायरेक्ट CMD म्हणजे अध्यक्ष पूर्ण सर्व करता करवत आहे, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झाले, त्यांनी सांगितलं का बा ठीक आहे आम्ही करून देतो, परंतु त्यांचा जे करून देतो हा केव्हा त्याचा पूर्ण होईल हे काही सांगता येत नाही। वारंवार ते आश्वासन देतात, यावेळीही तसंच झालं। आता आम्ही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि 2014 जे संपादित केलेली शेती WCL ने आपल्या नावी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नोकरी लागलेली नाही आहे आणि ते शेतकरी आता रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांच्या मुलामुलींचे लग्न करायचे कसे करायचे आणि त्यांच्या मुलामुलींना कसं शिक्षण द्यायचं हे त्यांच्यावर वेळ आलेली आहे, म्हणून ते आज रस्त्यावर आलेले आहे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी आहे, अशी आमची मागणी आहे।